नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला हिरव्या वाटाण्याची आमटी बनवून दाखवणार आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी बघा, हे वाळके वाटाणे होते हिरवे, ते मी भिजत घातले होते, 8 ते 9 तास भिजत घातलेले, म्हणजे रात्री भिजत घातलेले। सकाळी बघा, मी हे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। ह्या वाटाण्याची तुम्हाला आमटी मी बनवून दाखवणार, एकदम चवदार अशी छान अशी लागते। आणि ही ना तुम्ही मिसळसारखी सुद्धा आमटी बनवल्यावरनं शेव टाकून खाऊ शकता। कढई गरम करत ठेवलेली आहे आणि कढई बघा आपली चांगली गरम झालेली आहे। त्याच्यामध्ये हे वाटाणे टाकून घ्यायचे आणि वाटाणे चांगले भाजायचे। तर तुम्हाला मी आत्ता बोलली होती की हे मिसळसारखी लागेल, तर हे तुम्ही आमटी बनवली आणि तुम्ही ह्याच्यावर थोडीशी जर शेव टाकून जर बनवून अशी कोरडी खाल्ली तरी छान लागते, पावावर खाल्ली तरी छान लागते। आता ही नुसती आमटी भाजी चपाती ह्याच्याबरोबर खाऊन छान लागते। तर आता हे वाटाणे आपल्याला ना भाजून घ्यायचे आहेत, ह्याला डाग डाग पडस्तवर भाजायचे आहेत। बघा, एकसारखं आपल्याला हलवून डाग पडस्तवर भाजून घेणार आहे मी। बघा, हे असे वाटाणे भाजून घ्यायचे चांगले। बघा, त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि छोटे छोटे डाग डाग पडतात। मग ह्या आमटीची चव ना एकदम इतकी छान लागते। आणि ह्याच्यात जर तुम्ही कोल्हापुरी मसाला जर टाकला, जर तुमच्याकडे जरी नसेल तरी तुम्ही साधा मसाला जरी टाकला तरी चालेल, पण कोल्हापुरी जर मसाला तुम्ही बनवला असेल, त्याची मी व्हिडिओ टाकलेली आहे बघा, जर टाकला असेल ना, केला असेल तर ते टाका बघा, ते छान असं हे काय आमटी बनते ना। आता हे मी काढून घेते। बघा, आता मी ह्याच्यावर वाटाणे घेतलेले आहेत थोडेसे तुम्हाला दाखवायसाठी, नंतर मी खलबत्त्यातच कुटणार आहे। तर हे माझं ना थालपिठाचं कपडा आहे, हा सफेदवाला कॉटनचा, त्याला मी धुवून धुवून त्याच्यावर काय काय बनवत असते। तर हे बघा, वाटाण्याला कसे डाग पडलेले आहेत, अशा पद्धतीने बघा वाटाणे भाजून घ्यायचे। आणि ह्याला जर आपल्याला आमटी बनवायची ना, ह्याला फक्त काय करायचं बघा, असे कुटायचं अशा पद्धतीत करायचं की त्याच्या आतमध्ये जे आपण मसाला टाकणार आहे त्याचा सगळा अर्क उतरतो आणि एक नंबर चव लागते। तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा आमटी करून बघा, तर असे एका हे जे 2 भाग झाले पाहिजे असं, किंवा असं चेमलं तरी पाहिजे नुसतं। बघा बघा, हे कसं चेमलेलं आहे, असं फुटलं पाहिजे फक्त। अशा पद्धतीने हे सगळं मी करून घेते। हे बघा, सगळे वाटाणे मी कुटून घेतलेले आहेत खलबत्त्यामध्ये। कपड्यावर जर कुटले ना तरी चालतात, पण मी जरा खलबत्त्यामध्ये कुटलेले आहेत, तर असे कुटून घ्यायचे, आखे राहिले नाही पाहिजेत। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तर 2 चमचे तेल टाकणार आहे, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तेल जरी केलं ना तर चालेल। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी 1/2 चमचा, आणि जिरे चांगले तडतडून द्यायचे। त्याच्यानंतर कढीपत्ता आणि 1 कांदा घेतलेला आहे बारीक आकाराचा, आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा बघा भाजून घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकायची आणि 2 चमचे आलं, लसूण आणि सुकं खोबरं हे कुटून घेतलेलं आहे। तर हे 2 चमचेचं आहे, तर बघा ह्या चमच्याच्या मापानं 2 चमचे घेतलेले आहे। 1/2 इंच आलं आहे, 1 गड्डी लसूण आहे आणि थोडासा सुका खोबऱ्याचा तुकडा एकदम छोटासा। आता हे 1 मिनिटभर आपण परतून घेऊया। आता ह्याच्यामध्ये बघा, 1 बारीक आकाराचा टमाटा टाकलेला आहे, त्यांना चव छान येते बघा ह्याची। आणि हे थोडंसं आपण सॉफ्ट होस्तवर परतूया। टमाटे बघा सॉफ्ट झालेले आहे, तर ह्याच्यामध्ये बाकीचा पण मसाला टाकून घेऊया। तर कांदा लसूण मसाला 1 चमचा आहे, तुम्ही कोणता पण वापरला तर चालेल, पण कांदा लसूण मसाला जर वापरला तर चवीला एकदम छान असं होतं। 1 चमचा गरम मसाला पावडर, ह्याची पण व्हिडिओ मी टाकलेली आहे। तर ह्याच्यामध्ये 2 चमचे बघा शेंगदाण्याचं कूट भाजून, खरपूस भाजलेले आहेत आणि कुटून घेतलेलं आहे, मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये हे जे वाटाणे भाजले होते आणि कुटले होते आपण, हे वाटाणे टाकलेले, तर हे 200 ग्रॅम वाटाणे आहेत। ह्याच्यापेक्षा जरी कमी केले तरी पण चालू शकतात। आता ह्याला 1 मिनिटभर आपण चांगलं परतून घेऊया। मिनिटभर बघा परतून घेतलेलं आहे आणि गॅस आपला अजून पण फास्टच आहे, फास्ट गॅसवरच आपण हे सगळं केलेलं आहे। तर आता तुम्हाला किती आमटी पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकायचं। तर मी ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे, कारण हे आपल्याला कालवून शिजायला लागेल। जे वाटाणे आपण भिजत घातले होते ना ते शिजायला पाहिजे, त्यामुळे आपण पाणी थोडंसं जास्त ओतायचं, कारण हे 4 ते 5 लोकांसाठी मी आमटी बनवत आहे। हां, एवढं पाणी टाकलेलं आहे बघा त्याच्यात, पण ते घट्ट होतं। आणि तुम्ही म्हणाल की हे पाणी जास्त, तर हे पाणी परत कालवून आपलं शिजलं ना तर घट्ट होतं असं, त्यामुळे थोडंसं पातळच चांगलं लागते भाताबर वगैरे खायला। त्याच्यावर चवीप्रमाणे मीठ टाकूया,
आणि मीडियम गॅस करून आपण हे कालवण चांगलं शिजवून देऊया. मीडियम गॅसवर बघा ठेवलं होतं तर असं कालवण झालेलं आहे. एवढं पाणी राहिलं आहे बघा, तर तुम्हाला मी बोलली होती शिजल्यानंतर ते कमी होतं. तर अजून जर तुम्हाला पातळ पाहिजे असलं तर पातळ चालेल, कारण आम्ही आता ह्याच्यात शेव टाकून खाणार आहे. शेव मस्त लागते, एक मिसळसारखी टेस्ट येते. तुम्ही भाकरीवर चपातीवर भातावर खाल्लं तरी चालेल. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. आणि तुम्हाला जर ही वाटण्याची जर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.